आज तुम्ही महिला शक्ति पाहत आहात, महिलांना दशावतार म्हणतात आणि महिला शिक्षित म्हणजे शिक्षित महिला स्वच्छतेचं त्यांना जाणीव असते, स्वच्छतेचं काय महत्त्व आहे त्यांना माहित असतं आणि ह्या सगळ्या महिला आज पूर्ण गावामध्ये हे संदेश देत आहेत की आपला परिसर स्वच्छ करणे, आपला परिसर स्वच्छ झाला की मग रोगराई येणार नाही, वातावरण शुद्ध राहणार, प्रत्येकाला हे श्रमदान करत आहात तर त्याची जाणीव करून देत आहात की प्रत्येकाने घराबाहेर येऊन एक जसं की एक दिवा दुसऱ्या दिव्याला हे देतो, लाईट देतो, तशाच प्रमाणे एक कॅन्डल दुसरी कॅन्डल तिसरी कॅन्डल अशा प्रकारे आमच्या गावामध्ये एक दिव्यापासून दुसरा दिवा असं चालत आहे। हे अभियान 7 दिवस आम्ही करणार आहोत, प्रत्येकाला एक एक वॉर्ड दिलेला आहे, त्या वॉर्डनुसार प्रत्येक महिला दररोज एक तास ते 9 ते 10 श्रमदानासाठी देणार आहेत। माझ्या गावाच्या महिलांबद्दल मला अभिमान आहे। आज संत गाडगे बाबा यांचा 62वा स्मृती दिन असल्यामुळे आम्ही ग्रामपंचायत मार्फत व सर्व ग्रामस्थांमार्फत गावातील महिलांमार्फत संपूर्ण गावाची साफसफाई मोहीम हाती घेतली आहे। एक सप्ताह आम्ही ग्रामपंचायतमार्फत व गावकऱ्यांच्या महिलांच्या मार्फत संपूर्ण गावाची साफसफाई करणार आहोत। नमस्कार, मी उदया पवार, मेहुनबारे गावातील रहिवासी महिला रहिवासी। आज आम्ही माननीय सरपंच मॅडम चव्हाण आणि शिरतुरे भाऊसाहेब यांच्या मदतीने ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आलेले आहे। मी पंचायत समितीतर्फे CRP म्हणून कार्यरत आहे, त्यामुळे आम्ही सर्व महिला ग्राम स्वच्छता अभियानासाठी निघालेलो आहे गावामध्ये आणि हप्त्याच्या 1 दिवस आम्ही सर्व महिलांनी ग्राम स्वच्छतेसाठी देणार ही आम्ही सरांना आणि मॅडम यांना आश्वासन दिलेलं आहे। धन्यवाद।